रामकृष्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शिवाजी वाकसर, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परळी। मित्रांनो, तयारी स्पर्धा परीक्षेची या सत्रांतर्गत आपण विविध स्पर्धांना बसलेल्या विद्यार्थी हिताचे प्रश्न मांडत असतो। बघूया आजच्या सत्रातील महत्त्वपूर्ण प्रश्न। बघा लेकरांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, 20 मजूर रोज 8 तास काम करून 15 दिवसात 45 टेबल बनवतात, तर 16 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात 51 टेबल बनवतील। या संबंधित बरेच प्रश्न आपण सोडवलेले इथं। मजूर, तास, दिवस आणि टेबल या पद्धतीने ही माहिती लिहा। पहिल्या प्रकरणामध्ये 20 मजूर 8 तास काम करून 15 दिवसात 45 टेबल बनवतात। मग मजुराच्या ठिकाणी 20 मजूर, ओके, 8 तास काम करून तासाच्या ठिकाणी 8, 15 दिवसात दिवसाच्या ठिकाणी 15, 45 टेबल बनवतात, हे बरोबर 45 लिहायचं समोर, बरोबर आहे। याचा अर्थ 20 मजूर 8 तास काम करून 15 दिवसात 45 टेबल बनवतात। या प्रश्नातला दुसरा भाग, तर 16 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसात 51 टेबल बनवतील, बरोबर आहे। किती मजूर, मजुराच्या ठिकाणी मजूर लिहा 16 मजूर, तासाच्या ठिकाणी 5 लिहा 5 तास काम करून किती दिवसात 51 टेबल बनवतील। दिवसाची संख्या काढायची म्हणून इथं प्रश्न, आणि 51 टेबल किती दिवसात बनवतील म्हणते 16 मजूर 5 तास काम करून, ओके। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, फक्त या खालच्या ज्या बॉटमवरच्या संख्या आहेत या संख्यासोबत हे 45 गुणीला घ्यायचे, आणि ह्या वरच्या संख्या ज्या आहेत त्याच्यासोबत हे 51 गुणीला घ्यायचे, अर्थात तिरपा गुणाकार, ओके। म्हणजे 20 गुणीला 8 गुणीला 15 गुणीला हे 51, लक्षात द्याल तुमच्या, छेदस्थानी 16, 5 आणि हे 45, 16 गुणिला 5 गुणिला 45, लक्षात द्याल तुमच्या। आता बघा, 5 एक 5, 5 त्रि 15 सर, ओके, 4 चूक 16, 4 पंच 20, लक्षात द्याल तुमच्या, 5 एक 5 आणि 5 नम 45, ओके। आता इथं राहिले 4, इथं 8, 4 एक 4, 4 दोन 8, 3 एक 3, 3 तीन 9 सर, ओके। आता या 3 51 51 भाग जाते, 3 एक 3, 3 गुणिला 17 51, लक्षात द्याल तुमच्या। म्हणजे खाली काही राहिलं नाही, आता एक 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 त्याला छेदस्थानी 1 राहिलं, आणि अंशस्थानी उरलेली संख्या आहे फक्त 2 आणि हे 17, लक्षात द्याल तुमच्या। अंशस्थानी हे 2 आणि 17 उरले, छेदस्थानी 1 1, त्याचं काही घेणं देणं नाही। 2 आणि 17 हा गुणाकार करा, 2 गुणिला 17 बराबर 34, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेलं आहे, 51 टेबल बनवण्यासाठी 16 मजुरांना रोज 5 तास याप्रमाणे 34 दिवस लागतील, ओके। विद्यार्थी मित्रांनो, माझे आजी आणि माझे विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि त्यांच्या प्रश्नाचं निराकरण करण्याचा मी प्रयत्न करत असतो। हे चॅनल क्रिएट करण्यामागं पैसा कमवणे, कीर्ती मिळवणे हा माझा उद्देश नाही। माझी कळकळीची विनंती, तुम्हा सर्वाचरणी एक सबस्क्राईब अवश्य करा, जेणेकरून हे ज्ञान ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, सरळ सेवा भरतीची तयारी करणारे मुलांपर्यंत हे ज्ञान जाईल। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणारी मुलं शेतकरी मायबापांची आहेत, शेतकरी शेतमजुरांची आहेत, जी काळीज एकवटून नवोदय शिष्यवृत्ती श्रेया NMMS BDS अदर इंटेलिजन्स एक्झामचा सराव करतात, अभ्यास करतात। तुमच्या सबस्क्राईबमुळे हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, ज्यांना शून्यातून विश्व साकारायचं, लक्षात आलं। बघा पुढचा प्रश्न, 19 सुतार 19 दिवसात 19 खिडक्या तयार करतात, तर 1 सुतार 19 खिडक्या किती दिवसात तयार करेल। आता 19 सुतार 19 दिवसात 19 खिडक्या तयार करायला लागले, मग 1 सुतार 1 खिडकी किती दिवसात तयार करायला लागला, अर्थात 19 दिवसात। हे तुमच्या लक्षात येत नसेल तर काळ काम वेग या सदरावरील प्रश्न सोडवत असताना आपण ज्या सूत्राचा अवलंब करतो त्या सूत्राचा अवलंब करून उत्तराप्रत जाऊ। बघा प्रश्नातलं पहिलं वाक्य, 19 सुतार, सुताराखाली लिहा 19, 19 दिवसात दिवसाखाली 19 लिहा, 19 खिडक्या तयार करतात, खिडक्या हे त्यांचं आउटपुट झालं, बरोबर आहे। 19 सुतार 19 दिवसात 19 खिडक्या तयार करायला लागले, हे खिडक्या म्हणजे आउटपुट, परिणाम किंवा फळ या सुतार आणि दिवसाचं 19, बरोबर आहे। पुढचं प्रश्नाचं वाक्य पहा, 1 सुतार 19 खिडक्या किती दिवसात तयार करेल, 1 सुतार आहे सुताराच्या खाली 1 लिहा, 19 खिडक्या हे 19 खिडक्याच्या खाली लिहा, किती दिवसात तयार करेल माहीत नाही, प्रश्न। काळकाम वेग या प्रकरणात
उत्तर काढण्यासाठी ज्या सूत्राचा अवलंब करतो ते सूत्र लक्षात घ्या. इथं फक्त याचा वरच्या पदाशी गुणाकार करायचा आणि या पदाचा या खालच्या पदाशी गुणाकार करायचा. 19 गुणिला 19 गुणिला 19 लक्षात यायला का? वरच्या या दोन पदाचा या पदाशी आणि खालच्या या दोन पदाचा या पदाशी तिरकस बरोबर आहे त्रैराशिक पद्धतीनं सुलभ करायचं. छेदस्थानी हे एक प्रश्न आणि 19 एक प्रश्न आणि 19 ओके. अर्थात 19 ला 19 कटले सर, हे फक्त आता अंशामध्ये 19 गुणिला 19 राहिले, छेदामध्ये उरलेल्या एकचं काही घेणं देणं नाही. अर्थात 19 गुणिला 19 म्हणजे काय हो सर? तर 19 चा वर्ग बरोबर आहे. मग 19 चा वर्ग किती आहे? 361 म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आम्हाला. तर एक सुतार 19 खिडक्या किती दिवसात तयार करेल? तर 361 दिवसामध्ये ओके. बघा लेकरांनो पुढचा प्रश्न. 12 सेकंदात एक याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? इथं मी सेकंद लिहिलं, पोळ्या लिहिल्या. बघा 12 सेकंदाच्या ठिकाणी 12 लिहा. 12 सेकंदात एक पोळी लाटून घाली, पोळ्याच्या ठिकाणी एक लिहा. आपल्याला प्रश्न विचारला अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील. माझं इथं सेकंदामध्ये पहिलं वाक्य आहे म्हणून अर्ध्या तासाचे सेकंद करायचे. एका तासामध्ये 3600 सेकंद असतात मित्रांनो. अर्ध्या तासामध्ये सेकंद असलेले 1800 इथं सेकंद असलेले आहे. किती पोळ्या लाटून होतील माहीत नाही. प्रश्न हा तिरपा गुणाकार करायचा फक्त 1800 चा या 1 सोबत आणि या 12 चा प्रश्नासोबत. 12 अर्थात प्रश्न. बघा साहिन 2 12 साहिन 3 18 बरोबर आहे. हे 2 0 याच्यावर उरलेले देऊन टाकले. इथं काय उरलं? 300 बरोबर आहे. अर्थात वाटल्यास 302 पुन्हा आता 2 न 30 ले भागला तो बे 1 बे 2 गुणिला 15 म्हणजे 30. हे उरलेलं 0 या 15 वर देऊन टाका. आपलं उत्तर आलं 150. अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होणार? तर पर्याय क्रमांक 150 ओके. बघा लेकरांनो पुढचा प्रश्न. 13 ही संख्या 13 वेळ घेऊन त्यांची बेरीज केल्यास उत्तर काय येईल असं म्हणते. 13 ही संख्या 13 वेळ घ्यायची. काय म्हणते प्रश्न? 13 ही संख्या 13 वेळ घेऊन त्यांची बेरीज काय येईल. आता 13 ही संख्या 13 वेळ बेरजेच्या स्वरूपात लिहिल्यापेक्षा 13 गुणिला 13 केलं तर काय बिघडलं लेकरांनो? 13 गुणिला 13 अर्थात 13 चा वर्ग 169. लक्षात घ्या 13 ही संख्या 13 वेळ घेऊन त्यांची बेरीज केल्यास म्हणजे 13 ही संख्या 13 वेळ घेऊन बेरीज करा एक तर याचाच अर्थ असा होतो 13 गुणिला 13 करा. चालते का? असंही केलं तरी उत्तर 169 येणार आहे. आणि 13 गुणिला 13 केलं मग अर्थात 13 चा वर्ग असंही उत्तर 169 येणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 169 ओके. बघा लेकरांनो पुढचा प्रश्न. 1 संख्येतून 8 हा अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते तर ती संख्या कोणती. आता समजा एक संख्या जी आपल्याला माहीत नाही त्या संख्येतून 8 हा अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते. कोणती संख्या? 1 संख्येतून एक संख्या आम्ही इथं गृहित एक्स समजायची ओके. मग एक्स इथं लिहा वजा 8 हा अंक 5 वेळा वजा करायचा म्हणून कंसामध्ये 8 गुणिला 5 ओके. असं केल्यानंतर काय म्हणते? 1 संख्येतून 8 हा अंक 5 वेळा वजा केल्यानंतर 5 ही बाकी उरते म्हणजे बरोबर 5 समोर लिहा ओके. आता एक्स वजा ही प्रक्रिया पूर्ण करा कंसातली दोन पदाचा गुणाकार. 8 5 40 = 5 कोणत्या संख्येतून 40 वजा केली म्हणजे 5 उत्तर येते? तर 45 वजा 40 = 5 अर्थात एक्स ही गृहीत धरलेली संख्या कोणती? 45 हे पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके. बघा लेकरांनो पुढचा प्रश्न. 16 च्या 16 पटीला 4 ने भागल्यास उत्तर 4 ची किती पट येईल. बघा 16 च्या 16 पटीला याचा अर्थ पट म्हणजे गुणाकार. 16 च्या 16 पटीला 4 ने भागल्यास म्हणजे भागीला 4 येणारं जे उत्तर येणार या ब्रॅकेटमध्ये या डब्यामध्ये येणारं जे उत्तर आहे ते उत्तर 4 ची किती पट असेल असं विचारलं. मग आता 16 गुणिले 16 याचाच अर्थ 16 चा वर्ग किती होतो? 16 चा वर्ग 256 ओके. आता याला भागिले किती हे 4 बराबर येणारं उत्तर हे 4 ची किती पट आहे ओके. आता 256 / 4 करा भागाकार. 4 * 24 खाली उरला 1 वरचे 6 खाली आणि 4 * 16 बरोबर आहे. येणारा उत्तर हा 256 / 4 हा भागाकार येतो 64 म्हणजे हे जे उत्तर आहे 64 हे 64 उत्तर 4 ची किती पट आहे
तर मग 64/4 चारचे किती पडे, 4 16 64, 4 × 16 म्हणजे 64. हे आलेलं जे उत्तर आहे बरोबर आहे, 16 च्या 16 पटीला 4 ने भागल्यास उत्तर 4 ची किती पट येईल, हे जे 16 च्या 16 पटीला 4 ला भागून येणारं उत्तर 64 हे 4 ची किती पट आहे, तर 16 पट. हे पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके बघा विद्यार्थी मित्रांनो, या सदरातील शेवटचा प्रश्न, हा प्रश्न आहे 4थ्या वर्गात अभ्यास करणाऱ्या, नवोदयची तयारी करणाऱ्या एका चिमुकल्या मुलीनं विचारलेला. ती म्हणते 2/5 आणि 3/5 यामध्ये मोठा अपूर्णांक कोणता. बरोबर आहे, तर अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवत असताना मित्रांनो काही ट्रिक्स, काही टिप्स आणि काही सूत्रे आपल्या जीवनाला कीर्ती, उभारी, बळ, गती, दिशा आणि ज्या कष्टामुळं, प्रयत्नामुळं, यत्नामुळं आमची पावलं प्रगतीपथावर पडतात त्या गोष्टी आम्ही संकलित केल्या पाहिजे, त्यांच्या नोंदी ठेवल्या पाहिजे. लक्षात घ्या, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवत असताना हे वाक्य महत्त्वाचं, छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. इथं छेद समान आहे, मग काय म्हणते, छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो, अर्थात इथं 3 हा अंश मोठा आहे छेद समान असताना, म्हणून इथं मोठा अपूर्णांक कोणता, तर 3/5. ह्या अशा काही गोष्टी संकलित करत जा, आपली स्वतःची एक डायरी बनवा. बरोबर आहे, पुढचा प्रश्न बघा, 20/5 आणि 20/10 याच्यामध्ये आपल्याला अपूर्णांक मोठा कोणता असा प्रश्न विचारला. इथं सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. इथं अंश समान आहे 20, ओके, अंश समान असताना ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक काय असतो, मोठा. अर्थात इथं याचं उत्तर काय ना, मोठा अपूर्णांक कोणता, तर 20/5. ही गोष्ट लक्षात घ्या, अंश समान असताना ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. तसाही विचार केला तर 20/5 भाग द्या 5 × 1 = 5 आणि 5 × 6 = 20, याचं उत्तर 4 येत असत. आता पुढचा 20/10, 20/10 याचा अर्थ असा, 10 × 10 = 20, याचं उत्तर 2 येते. मग कोण्या अपूर्णांकाचं उत्तर मोठं आलं, पहिल्या छेद लहान, अंश समान असताना छेद लहान असते तो अपूर्णांक मोठा. इकडे लक्ष द्या, छेद समान असताना ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या, संकलित करा. मित्रांनो, असेच पुढील सदरातील विविध प्रश्न अभ्यासण्यासाठी आणि खास करून ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत हे ज्ञान पोहोचण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण.